याचा श्री स्वामी समर्थ शुभ सखा। मित्रांनो, मनाला चांगलं वाटेल, शांतता वाटेल, आनंद वाटेल असं काहीतरी काम करा। एखाद्या गरजू पेशंटला आपल्या कुवतीनुसार मेडिसिन घेऊन द्या। कोणी उपाशी असेल त्याला अन्न द्या, तांडलेल्या पाणी द्या। जो गरजू असेल त्याला कुठलीही गरज असू दे, असं नाही की तुम्ही फक्त अन्नदानच करावे। त्याला कुठलीही गरज असू शकते, कपड्याची असू शकते, वह्या पुस्तकाची असू शकते, औषधाची असू शकते, कुठलीही गरज असू शकते। म्हणून आपल्याला ज्या गोष्टीत आनंद वाटतो ती गोष्ट नक्की करा, नाहीतर स्वतःच्या गरजा पुरवता पुरवता आयुष्य संपून जाईल। विश्वास ठेवतो तरी कुणावर? आपण आपल्यासारख्याच माणसावर, त्यामुळं आपल्याला विश्वासघात मिळतो। अहो, हीच लोक देवाला साक्षी ठेवून तुमचा धरलेला हात सोडतात, हे तुम्हाला आयुष्यभर काय साथ देणार? त्यापेक्षा त्याचा हात धरा। त्याचा हात धरला ना तर नक्की सुखी पण व्हाल आणि अपेक्षा भंग होणार नाही। किंवा तुमचं मन तुटले किंवा तुम्ही दुःखी झाला, डिस्टर्ब झालात, डिप्रेशनमध्ये गेला असले प्रकार होणार नाहीत। अहो, आलो येते एकटे, जाणार एकटे, कशाला कुणाचा हात धरायचा आणि कुणाचं दुःख आपल्या पदरात पाडून घ्यायचं? आपण टेन्शन घेऊन आजारी पडणं, अनेक व्याधी जडणं, मग आपल्याला दवाखान्यात लागणारा खर्च ते देतात का? त्याचा हात झटकून मोकळे होतात। कशाला विश्वास ठेवताय? विश्वास ठेवायचा त्याच्यावर ठेवा, माणसावर नाही। सरड्यासारखी जातेही रंग बदलणारी, माझ्या महाराजांवर विश्वास ठेवा, माझ्या जगदंबेवर ठेवा, माझ्या खंडेरायावर ठेवा। ते कधीच तुम्हाला निराश करणार नाही आणि तुमची साथ सोडणार नाही। तुम्ही त्यांना एकपट जपलं, म्हणजे त्यांचं ध्यान केलं किंवा जप केलं, ते तुमचं लाखो पटीने संरक्षण करतील, जपतील तुम्हाला। बरोबर ना? श्री स्वामी समर्थ। चला केंद्रात आरतीला। Yeah.
Три шамай 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 ш